कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. मी शक्तिहीन झाल्यापासून ही माकडं डोक्यावरच नाचायला लागलीत. पण हा नक्की काय डाव आहे ते एकदा कळू दे मला. मग हा हत्तीच कसा या माकडानं चिरडतो ना ते कळेल. अंतापर्यंत जाताना जिथून सुरुवात झाली ते विसरायचं नाही. सगळी उत्तर जिथून सुरुवात झाली तिथंच मिळतात. त्या हेच शब्द होते त्यांचे. मला जाणवलं ती देवी आईच आहे. त्यांचं आज पुन्हा भेटणं, अचानक मला हे सगळं सांगणं, हे सगळं देवी आईने योजलंय. आणि त्यांनी मला विचारलं सुद्धा, तुला काही हवं आहे का? अंतापर्यंत जाताना जिथून आरंभ झालाय ते विसरायचं नाही. कदाचित ह्याच वाक्यात ध्वजापर्यंत जाण्याचा मार्ग असेल. पण हा अंत कुठला, आरंभ कुठला? ह्या अंताचा आणि आरंभाचा अर्थ शोधून काढायला हवा. नाही सारो ते मला शक्ती हवी, शक्ती हवी. मारून टाकणार तर काय, मारून टाकणार बळी जाणारच. आता ही वेळ नाही. ही वेळ नाही म्हणजे, ही वेळ नाही म्हणजे काय? त्या त्रिनयनेच्या लेकींकडनं आपण सहज करत आहे. मी मला विचित्र वीणा हवी आहे, विचित्र वीणा वाजवून शक्ती हवी आहे मला. शक्ती मिळणार नाही. म्हणजे? म्हणजे आता शक्ती मिळणार नाही. शक्ती मिळणार नाही म्हणजे, शक्ती मिळणार नाही म्हणजे. तोडफोड केलीस, तोडफोड करतेस आणि माफी मागतेस. माझे पाय धरून काय होणार आहे? तू खर तर नेत्राचे पाय धर. फक्त पाय नको धरूस, तिच्या पायावर नाक घास, तरी तुला माफी मिळणार नाही. कारण तुझी लायकीच नाही आमच्या पायावर डोकं ठेवायची. जर बाजूला Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.